तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा तेही आपल्या पंढरपूर मध्ये श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये तार कंपाउंड रोड प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। या देशामध्ये काही पुढारलेला समाज आहे ज्याच्याकडे जमिनी जास्त आहेत, त्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, त्यांच्याकडे वारंवार मंत्रीपदे येतात, साखर कारखाने आहेत, दूध संस्था आहेत, आम्हाला मात्र जिल्हा परिषदेचे तिकीट मिळत नाही। आतापर्यंत महाराष्ट्रात 1060 पासून फक्त 28 आमदार झाले आणि या राज्यात काही घरे आहेत त्या घरातून 5-5 आमदार मंत्री झाले। आमची आरक्षणाची लढाई दोन्ही आघाड्यावर सुरू असून जागर यात्रा घोषित केली की काही पिल्ल बाहेर निघाली असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजोरी येथील सभेत आक्रमक भूमिका मांडली आहे। पहा काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर। राजीनामा देतो आम्ही धनगरांना आदिवासी घुसू देणार नाही। अरे हा कायदा आहे, आपण कायद्याच्या देशात राहतो, ज्या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी लिहिली आहे, संविधानाप्रमाणे हे देश चालतो, हे राज्य कायद्याप्रमाणे चालतं। कुठला तरी मंत्री बोलला, कुठला तरी आमदारानं विरोध केला, कुठल्या तरी खासदारांनी विरोध केला, म्हणून असं कायदा चालत नाही। कायदा काय म्हणतोय कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशातल्या काही सर्वांना एससी मध्ये आणि एसटी मध्ये आरक्षण दिलं। आरक्षण कसं दिलंय? काही लोक म्हणतात की आरक्षण यांचं बंद करून टाका, आरक्षण असं करा, आरक्षण तसं करा। आरक्षण यासाठी दिलेलं आहे की या देशामध्ये काही पुढारलेले समाज आहेत, ज्यांच्याकडे जमिनी जास्त आहेत, ज्यांच्याकडे सत्ता आहे, ज्यांच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, ज्यांच्याकडे खासदारांची संख्या जास्त आहे, ज्यांच्या घरात वारंवार सरकारमधलं मंत्रीपद येतं, वारंवार ते सत्तेमध्ये असतात, शुगर फॅक्टरीचे चेअरमन आहेत, बँकांचे चेअरमन आहेत, दूध संघाचे चेअरमन आहेत, सूत गिरण्या राज्य सरकारनं दिल्या त्याचे मालक पण काही ठराविक लोक आहेत, हे पुढारलेली लोक आहेत। आणि मग आमची संख्या इतकी मोठी असताना सुद्धा आम्ही आमदारकीचं आम्हाला पार्टी तिकीटच देत नाही। पार्टी तिकीट देताना काय म्हणते, तुम्ही निवडून येणार आहे का, सर्वे काय आला, अरे आमची 1,00,000 मतं आली तरी आम्हाला जिल्हा परिषदचं तिकीट मिळत नाही, विधानसभा आणि लोकसभेचं तर विशेष लांब राहिला। आणि मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावरती या महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगरांना कधी काय मिळणार? आतापर्यंत महाराष्ट्रात 28 आमदार झाले आपले, किती झाले? 1960 पासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून किती आमदार झाले? 28 आपल्या 2 कोटीचे। या राज्यातली काही घर आहेत त्या घरात येतात 5-5, 7-7 जण सातपासून आमदार होतील, 5 जण झाले 6 जण झाले 7 जण झाले एका घरात। कामगिरी सोडून द्या, मग तुम्ही का बंद करत नाही? का बंद करत नाही? सहभागी नाही करणार मी इकडं का आलोय? मला काही सोशल मीडियामध्ये कोण कोण आहे हात वर करा, फेसबुक ट्विटर व्हॉट्सअप अरे बरेच जण आहेत की मग तुम्हाला लगेच माहित आहे मी इकडे जागर यात्रा घोषित केली का ती पिल्ल सगळी बाहेर निघाली। अरे गोपीचंद एका बाजूला धनगर समाजाची केस न्यायालयात चालू आहे असं एका बाजूला म्हणतोय आणि दुसऱ्या बाजूला म्हणतोय की धनगरांची जागर यात्रा का होते। मी त्यांनाही सांगतो आणि तुम्हालाही सांगतो या जागर यात्रेचं नियोजन काय। आपण 2 प्लॅननं धनगरांच्या आरक्षणाची लढाई लढतोय। पहिला प्लॅन आहे न्यायालयीन लढाई, जी लढाई सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय आणि हे सरकार आल्याच्या नंतर मी किमान 30 बैठका माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सोबत मधू शिंदे साहेबांना घेऊन गेले। एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की मी जबाबदारी पार पाडली आणि राज्य सरकारनं धनगरांच्या बाजूनं हायकोर्टामध्ये जे आपल्याला अपेक्षित आहेत ती 3 अफिडेव्हिट आतापर्यंत दिले, एक दिलं 2019ला, दुसरं दिलं 2022ला आणि तिसरं दिलं 2023ला। त्या केसमध्ये कुंभकोणी सरकारी वकील साहेब आहेत, त्यांची नेमणूक व्हावी आपली मागणी होती सरकारनं, ती निकाल लागेपर्यंत नेमणूक करून दिली।
विषय झाला शेवटचा हायकोर्टामध्ये सोमवारी आपली तारीख झाली. आज सोमवार आहे ना, मागच्या सोमवार मंगळवारी तारीख झाली. तर हायकोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी 8 डिसेंबर 11 डिसेंबर 15 डिसेंबर 2023 ला ठेवली आहे. म्हणजे आज मी बोलतोय ते 16 ऑक्टोबरला तुमच्या समोर बोलतोय. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 16 तारखेला धनगरांच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी पूर्ण झालेली असेल. पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार. होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल. संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर. संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607727005.